हॅलो, नमस्कार. स्वागत करते तुमच्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि नवीन दिवसाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा, तसेच रामनवमीच्या देखील तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर आत्ता आपण जी ब्लॉगला सुरुवात करत आहोत ती वाजलेल्या आहेत आत्ता कमीत कमी 5:45, आणि त्यानंतर मी आता करायला घेणार आहे चहा. कारण चहा घेतल्यानंतर थोडंसं मी फेरफटका मारायला जाऊ, कारण दिवसभर घरात असतो तर अजून अथर्व आता जस्ट चालायला सुरुवात करतो आहे, तो खूप छान वाटतो आहे. तो चालतो तर एक एक पाऊल टाकतो, खूप छान वाटतो. म्हणजे जायच्या बाबतीत आम्हाला तर आवाज ऐकू गेला तर जायच्या बाबतीत आम्हाला तसं काही समजलेलं नाही ती कधी चालायला लागली, कारण वर्षाची व्हायच्या आत ती चालायला लागली. हे पण आता जवळपास सर्व 2 वर्षाचं झाल्यावर पाऊल टाकतो आहे, 4-5 पाऊलं टाकतो आहे, चालतो आहे. आणि तो आलेला आहे त्याला, म्हणजे जेव्हा मी त्याचं नाव घेतलं आठवं त्याला समजलं आणि तो वाकून वाकून बघतोय. हे बघ दादा, काय चाललंय, काय चाललं? हा पप्पल, पप्पल का मग मध्ये ये ना, नंतर जाताना घालायची ना. चल आत ये, जाय. चल आत या, बिस्किट खाऊन जाऊ ना बच्चा. ये बच्चा, बच्चा तर चला आता जरासं वॉक करूया, थोडंसं बाहेर नाही मुलांना थोडं फ्रेश होण्यासाठी. इथे मी आणि अथर्व झालो आहोत मॅचिंग मॅचिंग. जाई ये तू, आवडीचा फ्रॉक आहे. भेटूया थोड्या वेळाने. तर इथं थैलीमध्ये मी घेत होते गाऊन, जे मी ऑलरेडी अल्टर करून आणलेले, पण जरा थोडा फॉल्ट असल्यामुळं मी ते पण सोबत घेत होते. त्यानंतर इथे जाई चालते व्यवस्थित, पण मला अथर्वला बोट धरून चालवावं लागतं. आणि त्यानंतर अर्धा पाऊण तास इथे आम्ही जरा फेरफटका मारला आणि त्यानंतर इथे बसलेलो आहोत. आणि अथर्व खेळत होता मातीसोबत, तर माझी परमिशन असते खेळून द्यावं मुलांना. म्हणजे कसं, आपण जितकं जास्त जपू ना तितकं मुलं जास्त आजारी पडतात असं मला तर वाटतं. खूपशा आया आहे ना मुलांना मातीमध्ये पाण्यामध्ये असं जाण्यासाठी ओरडतात, पण मग मला असं वाटतं की त्यांना जाऊन द्यावं, कारण मुलं पण त्या गोष्टींचा आनंद घेत असतात आणि अशाच प्रकारे त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढते. कारण आपण जितकं जपू ना तितकं मुलं आजारी पण पडतात. आणि अशा पद्धतीने ते मिक्स होऊन जर खेळत असेल तर त्यांनासुद्धा नवनवीन गोष्टी कळतात असं मला तरी वाटतं. आणि त्यानंतर आम्ही आलो आहोत घरी. तर आज होती रामनवमी, तर रामनवमीच्या तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज रामनवमी असल्यामुळे मी आज करणार होते खीर, तसेच हरभऱ्याचे चणे मी रात्री भिजवलेले होते, मग ती चण्याची भाजी मस्त ग्रेव्हीमधली, त्यानंतर पुरी वगैरे. खीर असल्यामुळे मी पुरी करणार होते. तर इथे बघितलं असेल चणे रात्री भिजवलेले, ते मी इथे कुकरला लावलेले आहे. त्यामध्ये मी हळद आणि मीठ टाकून घेतलेलं आहेत. आणि तसंच मुलांना पण वरण मी इथे बनवून घेत आहे. आणि त्यानंतर मी इथे करून घेत आहे खिरीची तयारी. जर अशा पद्धतीने एकानंतर एक जर तुम्ही जर गॅस तुमचा एंगेज ठेवत असाल, म्हणजे पटकन जर करत असाल, तर आपला वेळ वाया न जाता पटकन आपला स्वयंपाक हा लवकरात लवकर पूर्ण होतो. त्याच पद्धतीने मी एका साईडला ठेवलेला होता कुकर. आणि खीर करण्यासाठी मी दूधसुद्धा गरम करून ठेवत होते, तर दूध गरम करायला ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर लगेच इथे मी जे चणे करणार होते तर त्याच्या मसाल्याची मी तयारी करून घेत आहे. तर मी इथे चांगले 4 मोठे कांदे घेतलेले, त्यानंतर टोमॅटो 1 घेतलेला आणि ते इथे कापून ठेवलेले आहे. पण गॅस इथे 2 बिझी असल्यामुळे मी म्हटलं आता पीठ मळून घेते, तर सुरुवातीला मी इथे घेत आहे पीठ. आणि त्यानंतर इथे माझं दूध तापून झालेलं, तर पटकन मी इथे कांदा इथे परतून घेत होते, कारण कांदा भाजेपर्यंत लाल होईपर्यंत माझं इथे पीठ मळून होणार होतं. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर वेळेचं योग्य प्रकारे जर मॅनेजमेंट केलं ना, तर पटकन आपला स्वयंपाक देखील पूर्ण होत होतो. एका साईडला माझा कांदा पण भाजत आहे आणि एका साईडला माझ्या कुकरच्या शिट्ट्या पण होत आहे. आणि तितक्यात जाई मागत होती दूध, आता दूध मी कमीच दिलेलं आहे कारण ज्यावेळेची पण वेळ झालेली. त्यानंतर इथे कांदा मी परतून घेतलेला आहे आणि टोमॅटो पण मी इथे परतून घेत आहे. त्यानंतर माझ्याकडे लसूण दरवेळेस असतो पण ह्यावेळेस सोललेला नव्हता, तर तो सोलून ठेवलेला आहे. आणि त्यानंतर इथे कांदा थंड होईपर्यंत मी लगेच इथे खिरीची तयारी करून घेत होते. तर खिरीसाठी मी इथे खोबरं बारीक करून घेत होते,
होते आणि साइड बाय साइड लगेच मी इथे पातेलं देखील ठेवलेलं, त्याच्यामध्ये मी टाकणार होते तूप। तुपामध्ये मी इथे खोबरं जरासं परतून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण बारीक करणार आहोत तांदूळ, जो तांदूळ मी आता थोड्या वेळापूर्वीच 15-20 मिनिटापूर्वी मी भिजवलेला होता, तर तो मी मिक्सरमधून इथून बारीक करून घेत आहे। आणि जे मिक्सरचं भांडं असतं आपलं, ज्याच्यात तांदूळ बारीक केलेलं आहे, ते पण मी जरा धुवून याच्यामध्ये टाकलेलं आहे। त्यानंतर मी इथे टाकत होते दूध आणि लगेच एका साईडला मी आता करून घेत होते भाजीसाठी लागणाऱ्या वाटणाची तयारी। तर इथे मी मिक्सरमध्ये टोमॅटो घेतलेला आहे, 3 कांदे घेतलेले होते, त्यानंतर मी इथे लसूण आणि अद्रक देखील टाकलेले होते आणि चांगली बारीक पेस्ट करून घेतलेली। आणि त्याच्यानंतर इथे जो लगेच वरचा पसारा असतो तो लगेच मी आवळून घेत आहे, कारण कसं इथे प्लॅटफॉर्म माझा जरा छोटा असल्यामुळे न जर खूप वस्तू जर ठेवल्या ना तर अडचण होते। आणि त्यानंतर मी इथे कढईमध्ये टाकलेलं आहे तमालपत्र आणि त्यानंतर मी परत मी एक कांदा कापून इथे परतून घेत आहे आणि एका साईडला शिजत होती माझी खीर आणि त्यानंतर इथे कांदा जरा लालसर झाल्यानंतर जो मिक्सरमधला मसाला आहे तर तुम्ही इथे परतून घेणार होते। इथे त्याला काही जास्त परतावं लागणार नव्हतं कारण ऑलरेडी कांदा आणि टोमॅटो इथे मी भाजूनच घेतलेला होता, त्यामुळे मी इथे त्याला थोडंफार परतून घेतलेलं आहे। त्यानंतर खिरीसाठी मी घेतलेली होती इथे विलायची, तर इथे मी जी वेलची आहे तर मी इथे थोडी साफ करून घेत आहे, 4-5 वेलची मी इथे कुटून टाकलेली आहे। आणि मला गोड पदार्थांमध्ये वेलची टाकायला लागतेच, म्हणजे वेलचीशिवाय माझा गोड पदार्थ पूर्ण होत नाही आणि खरंच जो वेलची नसेल तर कोणताच गोड पदार्थ जरा इनकम्प्लीटच वाटतो। त्यानंतर इथे खिरीमध्ये मी टाकून घेतलेली होती साखर आणि त्याच्यानंतर मी इथे टाकत आहेत काजू बदाम वगैरे आणि साईडलाच मी जर असे मनुके देखील भिजत ठेवलेले होते। आणि एका साईडला माझा मसाला वगैरे परतून झालेला, तर त्याच्यामध्ये मी आपलं घरगुती लाल तिखट तसेच हळद टाकलेली आणि त्याच्यानंतर मी एव्हरेजचा जो चिकन मसाला असतो, तर काही भाजी असेल तर मी तोच टाकते। आणि त्याच्यानंतर हे जे चणे आहे तर याच्या जो जे पाणी असतं म्हणजे आपलं शिजवलेलं पाणी, तर तेच पाणी फक्त मी इथे वापरून घेते। तर सुरुवातीला मी पाणी टाकलेलं होतं, त्यानंतर मी चणे टाकलेले आहेत आणि तेच पाणी मी जसं जसं लागणार होतं तसं तसं मी इथे वापरणार होते। आणि त्याच्यानंतर मीठ मी चवीनुसार इथे टाकलेलं आहे, कारण आधी पण शिजताना मी इथे मीठ टाकलेलं होतं। आणि लगेच एका साईडला मी बनवून घेत होते मुलांसाठी वरण। तर इथे माझी भाजी आणि डाळ वगैरे झालेली होती आणि त्याच्यानंतर आता करणार होते मी पुरी। तर जे पीठ आधी मी मळून ठेवलेलं होतं तर त्याला मी पुन्हा एकदा तेल लावून ते जरासं परत मळून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी इथे धुते लाट्या वगैरे, कारण जेणेकरून मला एकाच वेळेस सर्व लाटता येईल आणि एकाच वेळेस माझं इथे तळणं देखील होणार होतं। तर अशा पद्धतीने मी इथे लाट्या करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर एक एक पुरी मी इथे लाटून घेणार आहे आणि त्यानंतर मी इथे सर्व पुरी तळणार होते। तर अशा पद्धतीने माझे इथे सर्व पुऱ्या देखील तळून झालेल्या आहेत आणि इथे पूर्ण माझा स्वयंपाक झालेला आहे, म्हणजे जवळजवळ फक्त 35 मिनिटांमध्ये माझा हा स्वयंपाक झालेला होता। तर आजचा व्हिडिओ आम्ही इथेच एंड करते। तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि नवीन असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा। तर चला भेटू पुन्हा पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत मस्त राहा, स्वस्थ राहा आणि परिवाराची काळजी घ्या।